विदर्भ पवार बहुउद्देशीय सभागृहावरील दुसऱ्या मजल्याचा भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी स्वर्गीय सौ साखरबेन करमशीबाई सोमय्या प्राथमिक विद्या मंदिराच्या वतीने हार्दिक स्वागत करते. सन 1992-93 मध्ये अवघ्या 5-6 मुलांना घेऊन छोट्याशा इमारतीत या शाळेची स्थापना झाली. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या सन्माननीय मीनाताई जगधने यांच्या मार्गदर्शनाने व समर्पित योगदानामुळे गेल्या 30 वर्षात आमच्या या विद्यालयाने उत्तुंग अशी भरारी घेतली आहे. आज विद्यालयाच्या 4 सुसज्ज इमारती मोठ्या दिमाखात उभे आहेत. बहुउद्देशीय सभागृह, भाषिक प्रयोगशाळा, संगणक कक्ष, सुसज्ज वाचनालय, ॲस्ट्रॉनॉमी लॅब, आरो फिल्टर वॉटर प्लांट, बालस्नेही स्वच्छतागृह इत्यादी भौतिक सुविधांबरोबरच दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याचाच परिणाम म्हणून इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा मान आमच्या विद्यालयाने पटकवला आहे. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये दरवर्षी 150 पेक्षा जास्त विद्यार्थी जिल्हा व राज्य गुणवत्ता यादीत चमकतात. आज विद्यालयाची विद्यार्थी संख्या 5-6 वरून तब्बल 1700 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. आणि मला सांगायला विशेष आनंद वाटतो की बालवाडीमध्ये प्रवेश घेण्यासाठी आमच्या विद्यालयामध्ये लकी ड्रॉ काढावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व सर्वगुण संपन्न घडावे यासाठी ताईंची सातत्याने धडपड सुरू असते. ताईंना वाचनाची आवड आहे आणि त्या चांगल्या वाचक सुद्धा आहेत. वाचनाने माणूस बहुश्रोत होतो. आंबेडकर म्हणतात की पुस्तक वाचणाऱ्या माणसाचे मस्तक सशक्त होते आणि सशक्त झालेले मस्तक कुणा पुढेही नतमस्तक होत नाही. लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून नाविन्यपूर्ण असे बालस्नेही वाचनालय ताईंनी या ठिकाणी उभारलेले आहे. या ग्रंथालयाच्या उभारणीत ताईंची नात सौ नेहा दरेकर यांचाही फार मोठा वाटा आहे. ग्रंथालयाचे इंटिरियर डिझाईन हे सर्व त्यांच्या कल्पकतेतून साकारले आहे आणि त्यासाठी त्यांनी एक पैसाही मानधन घेतलेले नाही. जवळजवळ 6 महिने हे कामकाज चालू होते. अतिशय सुंदर असे ग्रंथालय आकाराला आले आहे. इथे जाण्यासाठी मुलं उत्सुक असतात, आनंदाने वाचन करतात आणि वाचलेल्या गोष्टींचे सादरीकरण पण करतात. तसेच आज दुसऱ्या एका वास्तूचे उद्घाटन झाले, ती म्हणजे अवकाश व विज्ञान प्रयोगशाळा. विद्यार्थ्यांना आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या भौगोलिक वैज्ञानिक घटनांचे खूप कुतूहल असते. खूप साऱ्या शंका प्रश्न त्यांच्या मनामध्ये असतात. विद्यार्थ्यांची जिज्ञासा शमवण्यासाठी आणि आपण पाहतो की इस्रोमध्ये आता जे शास्त्रज्ञ आहेत, जे शोध करणारे आहेत, या सर्व क्षेत्रामध्ये आपल्याकडील महाराष्ट्रातील लोकांचे प्रमाण फार कमी आहे अशी खंत ताईंना होती. त्यामुळे आपल्या शाळेतून असे शास्त्रज्ञ घडावेत, त्यामुळे आपल्या शाळेत अशी एखादी प्रयोगशाळा असावी अशी ताईंची खूप दिवसांपासून इच्छा होती. त्यासाठी त्यांनी खूप शोधाशोध केली, वेगवेगळ्या ठिकाणी लॅब बघितल्या, खूप साऱ्या लोकांकडून माहिती घेतली, अभ्यास केला. अगदी आता तुम्ही सर्वांनी बघितलं असेल लॅब, तर त्या भिंतीवरील जे चित्र आहे ते समजून घेण्यासाठी त्यांनी स्वतः 7वी-8वीची पुस्तके मागवून घेतली आणि त्याचा अभ्यास सुद्धा त्यांनी स्वतः केला. म्हणजे या वयातही त्या विद्यार्थी आहेत. तर अशा या आगळ्या वेगळ्या नाविन्यपूर्ण वास्तूच्या उद्घाटनाच्या निमित्ताने थोर देणगीदार मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य सन्माननीय रामशेट्टी ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. विद्यालयाची विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे अधिकच्या वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी साहेबांनी या सभागृहावरील दुसऱ्या मजल्याच्या वर्गखोल्यांसाठी ₹50 लाख एवढी भरीव देणगी दिली आहे. त्यांना कलियुगातले कर्ज म्हटले तरी पावते ठरू नये, कारण त्यांनी संस्थेला आतापर्यंत जवळजवळ 100 कोटी रुपये देणगी दिलेली आहे. साहेब, आपल्या देणगीचा आम्ही विनम्रपणे स्वीकार करतो आणि आपले हार्दिक स्वागत करते. तसेच या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन आदरणीय भगीरथी शिंदे साहेब हेही उपस्थित आहे. त्यांचेही मी विद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करते. त्यानंतर उत्तर विभागाचे सल्लागार समितीचे अध्यक्ष माननीय आशुतोष दादा काळे साहेब यांचेही मी विद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करते. तसेच या ठिकाणी जनरल बॉडी सदस्य रावसाहेब भस्के साहेब हेही उपस्थित आहे. त्यांचेही मी विद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करते. जनरल बॉडी सदस्य निकम पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचेही मी आमच्या विद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करते. आपल्या प्रेरणेने व शुभेच्छांनी आम्हाला आणखी झेप घेण्याची नवी उमेद मिळेल अशी मला खात्री आहे. विद्यालयाच्या विनंतीला मान देऊन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य सुजितदादा जगदाने, बाबूसाहेब पटारे, डॉक्टर राजीव शिंदे साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचेही मी विद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करते.
उत्तर विभागीय अधिकारी मान्य कढेरकर सर, उपविभागीय अधिकारी वाणुसकर साहेब, तापकीर साहेब यांचेही मी विद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करते. तसेच आदरणीय ताईंचे कुटुंबीय संदीप दादा जगधने, अभिजित दादा जगधने, विनीता वहिनी, अर्चना वहिनी, मोनिका वहिनी, दीपाताई दरेकर, श्री संजयजी दरेकर, डॉक्टर रवीदादा जगधने, राजूदादा जगधने, विलासदादा जगधने, हे सर्व कुटुंबीय आवर्जून या ठिकाणी आपण उपस्थित झाला आपल्या सर्वांचे निमनापासून स्वागत करते. तसेच उत्तर विभागातील सर्व कॉलेजेसचे प्राचार्य, विविध माध्यमिक विद्यालयांचे मुख्याध्यापक, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य भाऊसाहेब मोरे साहेब, सर्व पत्रकार बंधू, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य, पालक शिक्षक संघाचे सुद्धा सर्व सदस्य, माता पालक शिक्षक संघ, गुरुकुल पालक शिक्षक संघ, त्यांचे सर्व उपाध्यक्ष सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच सर्व पालक आणि विद्यार्थी बालमित्रांचेही मी विद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करते आणि पुनश्च एकदा सर्वांचे हार्दिक स्वागत करून माझे प्रास्ताविक संपवते. धन्यवाद. सदस्य रे संकुलाच्या प्रमुख आदरणीय विनाताई जगधने, आपल्या सर्वांना ज्ञात आहे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत पुरोगामी बारामतीच्या पवार घराण्यात आदरणीय ताईंचा जन्म झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण हे सातारा आणि पुणे येथे झाले. वडिलांचा स्वभाव कडक शिस्तीचा तर आई कणखर स्वभावाचा. अभ्यासात पहिला क्रमांक आला पाहिजे असं नाही, मात्र प्रत्येक क्षेत्रातील विषयाचे ज्ञान तुम्हाला असले पाहिजे अशी आदरणीय ताईंच्या आई वडिलांची इच्छा होती. कर्मवीर अण्णांसोबत आई वडील संस्थेसाठी देणगी गोळा करण्यासाठी फिरायचे, अण्णांच्या घरी येणे जाणे असायचे. कर्मवीर अण्णांच्या बरोबरच आचार्य यात्रे, साई अमर शेख, नाना पाटील इत्यादींचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वावर पडलेला आपल्याला दिसून येतो. समाजातील प्रत्येक घटकासोबत त्यांच्या आईची असलेली उलबस, सामाजिक राजकीय क्षेत्रातील असलेला त्यांचा दांडगा अभ्यास, धाडसी वृत्ती व सहज वावर या आईच्या गुणांचे बाळ म्हणून त्यांना लहानपणापासून मिळाले. म्हणूनच महाविद्यालयीन स्तरावर असताना त्यांनी त्या काळामध्ये खो खो, रिंग टेनिस, बेसबॉल आदी खेळामध्ये राज्यस्तरीय पारितोषिक मिळवलेले आहे. आयुष्याच्या प्रत्येक क्षणी कार्यरत असले पाहिजे या आईच्या शिकवणीनुसार सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेने कर्मवीर अण्णांवरही शिक्षण संस्थेचे असलेले भावनिक नाते, यामुळे त्यांनी रे शिक्षक संकुल श्रीरामपूर या ठिकाणी बाल संस्कार केंद्रामध्ये आपल्या कार्याची सुरुवात केली. सुरुवातीला या शाळेमध्ये 5-6 विद्यार्थीच होते. त्या काळी श्रीरामपुरामध्ये अनेक प्रतिष्ठित शाळा होत्या, त्यामुळे पालक सहजासहजी या शाळेत पाठवायला तयार नव्हते. परंतु गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा हमी देऊन त्यांनी या ठिकाणी घरोघरी जाऊन विद्यार्थी गोळा केले. विना अनुदानाच्या त्या काळामध्ये भौतिक संसाधनाची मनुष्यबळाची वाणवा होती, त्यामुळे प्रत्यक्ष त्या काळी त्यांना प्रसंगी मुख्याध्यापक, क्लार्क, शिपाई या भूमिका स्वतः वठवाव्या लागलेल्या आहेत. सतत नाविन्याचा शोध घेण्याची अभिजात दूरदृष्टी हा त्यांचा व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे. आणि म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक पालक शिक्षक संघाच्या माध्यमातून राज्यभर कार्यरत असताना त्यांनी राज्यभर जे वेगवेगळे नवीन प्रयोग चालतात त्याची माहिती घेतली व ते आपल्या शाळेपर्यंत पोहोचवले व त्याची अंमलबजावणी केली. परिणामस्वरूप शाळा जी आहे ते शाळेतील शिक्षण अधिक आनंददायी व प्रभावी बनले व शाळेची प्रगती झपाट्याने झाली. विनाअनुदानाच्या काळात आर्थिक स्रोत उभे करण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर होते. परंतु रे शिक्षण संस्था, रे शैक्षणिक संकुल श्रीरामपूर, पालक वर्ग, सर्व प्राचार्य व समाजातील सर्व घटकांच्या सहकार्याने त्यांनी हे शिव दुनश्य दिलया पेलले. छोट्याशा या 4-5 विद्यार्थ्यांनी सुरू झालेले हे जे विद्यालय आहे त्याच्या भौतिक सुविधा ज्या आहेत त्या आपल्या समोर माननीय मुख्याध्यापिकांनी मांडलेल्या आहेतच. भौतिक सुविधाबरोबर गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांनी समृद्ध झाले पाहिजे हे त्यांनी ओळखले. आणि म्हणून शिक्षकांना समृद्ध करण्यासाठी राज्यभर जे प्रयोगशील शाळा आहेत, तसेच शिक्षण क्षेत्रात कार्य करणारे प्रयोगशील कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी त्यांनी आम्हा सर्व शिक्षकांना घडून आणल्या. द ग्रेट मीटच्या माध्यमातून हे शैक्षणिक कार्यकर्ते आमच्या शाळेपर्यंत पोहोचले व आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. या दर्जेदार गुणवत्ता शिष्यवृत्तीमुळेच, प्रयत्नामुळेच शिष्यवृत्ती बरोबरच इतर सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यालयाने अव्वल स्थान पटकावलेले आहे. शिक्षण क्षेत्रातील आव्हानांना थेट भेटण्याचा त्यांचा स्वभाव आहे आणि त्यामुळेच आज या ठिकाणी जे काही नुकत्याच राज्यामध्ये ज्या सुरू काही गोष्टी सुरू होती त्या प्रारंभाने परिसरात नव्हे तर आमच्या शाळेत सुरू झालेल्या आहे. ज्या काळामध्ये राज्यामध्ये संगणक शिक्षण आलं पुण्या मुंबईमध्ये, त्याच काळामध्ये आमच्या शाळेमध्ये संगणकयुक्त कक्ष उघडण्यात आले. त्यानंतर एलसीडी प्रोजेक्टर, इंटरनेटयुक्त क्लासरूम, टॅबयुक्त शाळा, हे क्लासरूम आम्ही त्याच काळामध्ये पुण्या मुंबईत असताना या शाळेमध्ये सुरू झाली. 1993 पासून ज्ञान रचनावादी संकल्पना आदरणीयताईने स्वतः मुलांना रेल्वे स्टेशन, बाजार, बँका यांच्या भेट घडून आणल्या. ज्ञान रचनावाद हा आमच्या शाळेमध्ये त्या काळापासून सुरू आहे.
प्राथमिक मध्ये कोणत्याही शाळेत नसेल असा बाल समुपदेशन कक्ष या प्रायमरी विद्यालयामध्ये आशिष दादा काळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. विद्यालयाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. दादांना विनंती आहे त्यांनी कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. सुस्वागत सर. एखाद्या प्राथमिक शाळेमध्ये मुलांच्या भावनांचे व्यवस्थापन होण्यासाठी बाल समुपदेशन कक्ष ही संकल्पना आपल्या विद्यालयामध्ये एकमेव अशी आहे. ज्या काळामध्ये राज्यामध्ये आयएसओ ही नवीन संकल्पना आली त्या काळामध्ये राज्यातील दुसरी खाजगी शाळा ही आपली आहे जिने आयएसओ मानांकन प्राप्त केलं. ज्या वेळेस बालकांना वाचनापासून दूर झालेले आहेत या समस्या त्यांच्या लक्षात आली त्यावेळेस वाचन आनंददायी व्हावे म्हणून आकर्षक अशा ग्रंथालयाची उभारणी केली. त्याचबरोबर महाराष्ट्रातील मुले अंतराळ संशोधनात मागे पडतात हे हेरून त्यांनी त्यावर उपयोजना म्हणून ॲस्ट्रॉनॉमी लॅब सारख्या प्रयोगशाळा या शाळेमध्ये उभी केली. इंग्रजी माध्यमाच्या शाळेचं आव्हान ज्यावेळेस आपल्या सौंदेच्या शाळेसमोर आलं त्यावेळेस त्यांनी इंग्रजी माध्यमासारखी हौसची संकल्पना आपल्या शाळेमध्ये सुरू केली. उपचारात्मक शिक्षण कक्ष असलेला ही एकमेव शाळा आहे जिथे अभ्यासात मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र कक्ष स्थापन करून त्यांना शिक्षण दिले जाते. त्याचबरोबर आताच्या अभ्यासक्रमात येऊ घातलेले व्यवसाय शिक्षणाची संकल्पना ही आमच्या शाळेमध्ये निळ उद्योग साबण उद्योग या पद्धतीच्या कार्यशाळा मुलांच्या आयोजित करून त्यांना व्यवसाय शिक्षणाचे आम्ही ओळख करून दिलेले आहे. आपण शिक्षण जत्रा पाहिल्यास लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आपल्या दातृत्वाने आपल्या कर्तृत्वाची अनोखी मिसाल कायम करणारे थोर व्यक्तिमत्व आज आपणास प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत. साहेब रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य आहेत तसेच कोकण विभागाचे चेअरमन म्हणून सुद्धा आदरणीय साहेबांनी काम केलेले आहे. 12व्या व 13व्या लोकसभेत संसद सदस्य म्हणून सुद्धा त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटलेला आहे. याशिवाय ओबीसी सेल एमपीसीसीचे चेअरमन व एमपीसीसीचे सहखजिनदार म्हणून सुद्धा त्यांनी आपली कार्याची ओळख करून दिलेली आहे. याशिवाय पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी फॉर सरफेस ट्रान्सपोर्टेशन टुरिझम होम अफेअर्स HRD आदी पदांवर सदस्य म्हणून साहेबांनी काम बघितलेले आहे. कोकण एज्युकेशन सोसायटीचे साहेब सन्माननीय उपाध्यक्ष म्हणून सुद्धा ते कार्यरत होते. रायगड जिल्हा बँकेचे संचालक म्हणून सुद्धा साहेबांनी काम केलेलं आहे. साहेबांनी रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट कॉम्प्लेक्स हा जवळजवळ 67,000 स्क्वेअर मीटर एरिया असलेला 24 आवर्स इनडोअर आणि आउटडोर यासाठी उपलब्ध असलेला भव्य असा कॉम्प्लेक्स याची उभारणी केलेली आहे. याशिवाय प्री प्रायमरी पासून तर आर्ट्स सायन्स कॉमर्स लॉ मॅनेजमेंट यासारख्या व्यावसायिक शिक्षणाने समृद्ध असलेला कॅम्पस सुद्धा साहेबांनी उभा केलेला आहे. रे शिक्षण संस्थेचा संपूर्ण रायगड विभाग संलग्न 56 शाळा यांच्या प्रगतीमध्ये साहेबांचं अतिशय भरीव असं योगदान आहे. राजीव गांधी गोल्ड कप टूर्नामेंट मल्हार महोत्सव हे वैशिष्ट्यपूर्ण महोत्सवाचं साहेबांनी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. विविध अनेक देशांचा त्यांनी यासाठी अभ्यास दौरा केलेला आहे. साहेबांना अखिल भारतीय कोळी समाज प्रबोधन ट्रस्टतर्फे समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. याशिवाय RK HIV रिसर्च सेंटर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे समाजरत्न अवॉर्ड इंटरनॅशनल गोल्ड स्टार अवॉर्ड्स हा इंडो थाय फ्रेंडशिप सोसायटीने दिलेला आहे. याशिवाय राजीव गांधी एक्सलन्स अवॉर्ड इंटरनॅशनल फ्रेंडशिप न्यू सोसायटी न्यू दिल्ली यांच्यातर्फे प्रदान करण्यात आलेला आहे. याशिवाय रयत माऊली पुरस्कार आणि बहुजन रत्न पुरस्कार हे पुरस्कार साहेबांना या ठिकाणी मिळालेले आहेत. साहेबांचा दानशूरपणा आपल्या सर्वांना परिचित आहे. जे पीडित शोषित आणि आहेत त्यांना आर्थिक मदत करणं हे ईश्वराची सेवा मानून साहेब काम करत आहेत. दररोज 1000 लोक त्यांना भेटण्यासाठी येतात. अडचणी सोडवण्याबरोबरच अनेकांचे आश्रू पुसण्याचे महान कार्य साहेब करत आहेत. त्यांच्या दारात आलेला कोणताही माणूस रिकाम्या हाताने आजपर्यंत कधी परत गेलेला नाही. जिद्द चिकाटी प्रामाणिकपणा कठोर परिश्रम घेण्याचे बाळ करू साहेबांना आई वडिलांपासून मिळाले. जीवनातील संघर्षाला तोंड देत असताना त्यांनी अंतर्मनातील शिक्षणाची ओढ कमी धुळून दिली नाही. म्हणून साताऱ्यातील रे शिक्षण संस्थेच्या विद्यालयामध्ये त्यांनी कमवा शिका या योजनेमध्ये काम केलेलं आहे आणि म्हणूनच त्याची जाण ठेवून रे शिक्षण संस्थेच्या सक्षमीकरणात सातत्याने मदतीचा हात ते देत आहे. जवळजवळ 97 कोटी रुपयांपर्यंतची देणगी साहेबांनी संस्थेसाठी दिलेली आहे. कष्टकरी गोरगरीब मुलांना शिक्षण मिळावे
म्हणून जनादर भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून उभे केलेल्या विद्यालयामुळे कष्टकरी माणसाच्या झोपडपट्टीत इंग्रजी भाषेचे ज्ञान आणि आधुनिक शिक्षण पोहोचलेले आहे. सामाजिक बांधिलकी, दूरदृष्टी, सकारात्मक विचारसरणी, कठोर परिश्रम घेण्याची तयारी या गुणामुळे साहेबांनी यशाचे अनेक पार शिखरे पादाक्रांत केलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचारचा आदर्श घेऊन ते वाटचाल करत आहेत. राजकीय व आर्थिक शक्ती लोककल्याणासाठी सार्थकी लावणारा नेता अशी साहेबांची ओळख अधोरेखित झालेली आहे. गरीब कुटुंबातून पुढे येऊन आपल्या कर्तृत्वाने माणुसकी व कर्तव्याची जाण ठेवून खऱ्या अर्थाने समाजी जोपासण्याचे हे जोपासणारे दानशूर व्यक्तिमत्व सर्वसामान्याचे आधारवर आज आपल्या प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत. मी विद्यालयातर्फे त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. तसेच आज आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून रे शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन आदरणीय ॲडव्होकेट भगीरथ शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचे शिक्षण पहिली ते चौथी पाडळी या गावी झाले. पदवी शिक्षण संगमनेर तैरेलपी हे NTPT लॉ कॉलेजच्या प्रथम बॅचचे साहेब विद्यार्थी आहेत. साहेबांचे वडील हे सत्यशोधक समाजाच्या विचारांचे होते, तसेच वारकरी विचारांचे ते अनुयायी होते, म्हणून तो विचारांचा वारसा साहेबांच्या कृतीमधून या ठिकाणी दिसून येतो. 1993 पासून ते वकिली या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या माध्यमातून मुंबई राज्य सहकारी बँक, नाशिक मध्यवर्ती सहकारी बँक, त्याचबरोबर नाशिक सहकारी साखर कारखाना, वसंतदादा साखर कारखाना, संगमनेर साखर कारखाना, मुळा साखर कारखाना, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना आदी ठिकाणी त्यांनी आपल्या कार्याची ओळख स्वतःच्या कर्तृत्वाने दाखवलेली आहे. याबरोबर अनेक गाजलेले उल्लेखनीय खटल्यात साहेबांचं योगदान आहे. विद्यार्थी दशेत असताना दापूर खानगाव तालुका सिन्नर तसेच धांगरफळ तालुका संगमनेर या गावी रे शिक्षण संस्थेच्या उभारणीमध्ये साहेबांनी अतिशय महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. नाशिक जिल्हा मराठा विद्या समाज प्रसारक मंडळाच्या घटना समितीत साहेबांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. याशिवाय जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून साहेबांनी काम केलेलं आहे. महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्येविषयी त्यांच्या प्रश्नाविषयी साहेबांनी अतिशय अल्प मोबदल्यामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. 1980 पासून आदरणीय पवार साहेबांसोबत ते राजकारण व सामाजिक जीवनात कार्यरत आहेत. 1984 साली ते सिन्नर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. वकील झाल्यानंतर हे शिक्षण संस्थेतील शाळेच्या विविध कामासाठी त्यांनी सातत्याने आर्थिक मदत मिळवून देणे कामी कार्य केलेले आहे. 2005 पासून साहेब जनरल बॉडी सदस्य तर 2008 पासून मॅनेजिंग काउन्सिल सदस्य म्हणून कार्यरत आहेत. 2016 पासून संस्थेचे व्हाईस चेअरमन म्हणून त्या ठिकाणी साहेब काम बघत आहेत. संस्थेच्या विविध विद्यालयामध्ये VVG ग्रुप, जैन इरिगेशन आदीच्या माध्यमातून टाईप करून विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी देण्याच्या कामी साहेबांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. आजच्या कार्यक्रम प्रसंगी मी त्यांचे विद्यालयातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमासाठी रे शिक्षण संस्थेच्या उत्तरी विभागीय सल्लागार मंडळाचे अध्यक्ष, पोसाका उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, कोपरगाव तालुक्यात विकासाची गंगा आणणारे लोकप्रिय आमदार आदरणीय आशुतोष दादा काळे उपस्थित आहेत. विद्यालयातर्फे मी त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. तसेच जगदवाडी सदस्य आदरणीय प्रकाश पाटील निकर, आदरणीय रावसाहेब शिंदे साहेब यांचेही विद्यालयातर्फे मनपूर्वक स्वागत करून मान्यवरांचा परिचय या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय कर्म. Thank you.
शानदारचा हा मोठा कार्यक्रम तयार होत आहे. खरं तर मी पहिल्यांदा या कार्यक्रमाला येताना ताईने सांगितलं, मी काय वक्ता नाही, भाषण हे माझं काम नाही, माझं काम आपलं काम करत जायचं, जिथं जमेल तिथं आपण जो प्रयत्न करतोय पुढे चाललंय त्याला थोडं मग हातभार लावायचा, मदत करायची. त्यामुळे भाषणाच्या वेळेने मी जास्त काय सर्वेच तर नाहीच नाही, पण वेळ पण माझा दिलेत नसतो. त्यामुळे आता खरं मी आता प्रवाससुद्धा जास्त करत नसतो, कारण 73 वर्षी आता वय झालं. म्हटलं लोक 60 रिटायर होतात, 65 होतात, 70 झाली, आता रिटायर व्हायला पाहिजे. मला 2 शिनियर माणसाची भेटली, काही सुद्धा माझ्यापेक्षा आणखी 6-7 वर्षांनी मोठे आहेत, तरी त्या काम करतायत, झटपट करतायत. आमचे भगीरथ शिंदे साहेब जे आहेत तेही माझ्यापेक्षा 3-4 वर्षांनी मोठे आहेत. म्हटलं तर ते काम करतात, आपल्याला काम करणं भागच आहे, आणि त्याच्यामुळे त्यांच्या बरोबर मी सुद्धा धावपळ करत असतो. आणि त्या ह्याच्यातून काम करताना माणसाला काय होतं की एक चेतना येत असते, स्फूर्ती मिळत असते, आणि त्याच्यामुळं आपल्याला काम करायला उत्तेजन येतच, पण तब्येत सुद्धा चांगली राहत असते. आता ह्या शाळेच्या बाबतीत बघायला गेला तर आपल्या मीनाताईने अशा प्रकारचं काम केलेलं आहे. संस्थेच्या ह्याच्यामध्ये त्यांचा वाटा मोठा आहेच, पण इथं आल्यानंतर पाहतोय आपण प्रत्येक गोष्ट नीटनेटकी कशी असावी, विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबतीत त्यांनी इतकं लक्ष घातलेलं आहे की जी गोष्ट तुम्ही पहाल मग ते वाचनालय असो, नाहीतर ते आपल्या तुमची शाळा ही अवकाश विज्ञान प्रयोगशाळा असो, म्हणजे त्यांनी कसली कसूर ठेवलेली नाही. फक्त शाळा स्तरावर किंवा श्रीरामपूर स्तरावर हे प्रोजेक्ट केलेले नाही, त्यांचे प्रोजेक्ट आहेत ना ते राष्ट्रीय स्तरावरचे झाले, त्याचं मला आवर्जून सांगायचं वाटतं. आणि अशा प्रकारची मेहनत मुलांनी शिक्षकांनी केली, पण त्याच्या आम्हाला तिथे सांगत असताना सर्वांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये सर्वात जास्त मोठी मेहनत श्रेय कुणाला द्यायचं असेल तर ते ताईंचं आहे. त्यांनी प्रत्येक गोष्टीकरता विविध ठिकाणची माहिती घेऊन तिथे जाऊन तिथल्या एक्सपर्टना आणून हे सगळं केलेलं आहे, म्हणजे त्या काम करतातच त्यांची मुलगी तिचे नात, म्हणजे अशा बद्दल सगळंच एकंदरीत बघायला गेलं आपल्याला तर फॅमिलीच्या फॅमिली. आता डॉक्टर आहेत, तर मग वयकातून आहेत. मागच्या वेळा आमच्याकडं आपल्या रेल शिक्षण विभागाचं काम होतं, इथं एक स्कूल आहे विभागीय ऑफिस आहे तिथं, तर त्यावेळेला ताई आल्या होत्या. ताईंच्याबरोबर त्यांचे मुलांना नातवंड पण होती, आणि त्यांनी एकंदरीत साधारणतः तिथं आल्यानंतर हे करताना किंवा नंतरसुद्धा त्यावेळेपासून नव्हे अगोदरपासूनच ताई माणसांवर इतकं प्रेम करतात, छोट्यांवर मोठ्यांवर सर्वांवर, की मला आपल्या भावासारखं त्यांनी वागवलं. आणि त्याच्यानंतर त्यांचे साधारणतः घरगुती वातावरणामध्ये अगदी त्यांनी ज्या पद्धतीनं ट्रीटमेंट दिली, मलाही वाटायला लागलं ताई सांगतायत तुम्ही यायला पाहिजे ब्रह्मपूरला, तर नाही म्हणू शकत त्या आपण बैजीला पण नाही म्हणू शकत नाही. आणि तशा दृष्टीनं मग मी इथं आलेलो आहे. आपण पाहायला गेलात तर नेहमीच आम्ही गणिती कमिटीमध्ये पाहत असतो की त्या लहान लहान गोष्टीमध्ये चांगलं इंटरेस्ट घेत असतात, काम करत असतात, आणि त्याच्या सूचना ज्या आम्हाला तिथं असतात त्या त्यांनी सूचना मांडली की ती सूचना विचारात घ्यावीच लागते अशा प्रकारची असते. आणि इथं आज या श्रीरामपूरच्या दृष्टीनं अभिनव अशा प्रकारची ही शाळा आज तयार झालेली आहे. मग याच्या मी कॉमर्स कॉलेजमध्ये बसलो होतो, त्या कॉमर्स कॉलेजमध्ये सुद्धा आम्हाला सांगतो तुमच्या शाळा फार चांगल्या आहेत तिकडं नाही पण नाही. आता मग अशा त्यांचा एक हॉल पाहिला की जो कार्यक्रमांच्या दृष्टीनं घेतला, सेमिनार हॉल पण आपण म्हणूया की ऑफिस पाहिलं वगैरे, तर उत्तम प्रकारे त्यांनी सगळं बनवलेलं आहे. इथलं नियोजन आम्ही ग्रंथालयाचं जर बघायला जाल तर त्यांच्या योजना ज्या आहेत तिथं आम्ही काय बोलतो वगैरे शिंदे साहेबांना मी दोघी विद्यार्थी झालो, त्या झाडाखाली बसलो आणि पुस्तक वाचायला लागलो. म्हणजे कशामुळं वाचायला लागलं, खरंच तिथं थांबावं बघावं वाचावं असं वाटतंय. सुरुवातीला त्यांनी सांगितलं की 9-10 हजार पुस्तकं आहेत, ज्या पद्धतीने त्यांनी कपाटमध्ये लावले, ज्या पद्धतीने मासिकं अंक वगैरे पुस्तकं त्यांनी स्टँड जो तयार केलेले आहेत, ती कल्पना फार महत्त्वाची आहे. म्हणजे पुस्तक कमी जागेमध्ये जास्त लोकांना किंवा जास्त पुस्तकाशी राहतील, जास्त लोकांना कसं वाचता येईल हे केलेलं आहे. लहान मुलांच्यासाठी एक एक गॅलरी केलेली आहे, म्हणजे लहान मुलांची मानसिक जी अवस्था असते त्यांची जी असते तर ती पाहायला गेलं
तर ते नक्कीच मुलांचे धावपळीला इकडं जा तिकडं हे करा ते करा मी काय करतो दाखवायचं असतं आणि त्या प्रकारचं सगळं आहे. म्हणजे फक्त करायचं म्हणून न करताना उत्तम कसं होईल ते लायब्ररीच्या किंवा त्या अवकाशांचं बघायलाच नको. कुठलं कुठलं चिन्हई वर्ण इकडून तिकडून सर्व ते यात त्यांनी आणलेलं आहे तर हे तयार केलेलं आहे. त्या लोकांचे भेटी घेतलेल्या आहेत, तिथं माहिती घेतलेली आहे, त्यांनी इथं बोलवलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे बारीक सारीक गोष्ट केल्याशिवाय कुठली चांगली कलाकृती जी असते किंवा चांगली गोष्ट जी आहे ती होत नसते आणि ती करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळं ताई मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो, तुमच्या शाळेतील मुलांचं शिक्षकांचंही मनापासून अभिनंदन करतो की अशा प्रकारचं प्रत्येकाजण केलं तर खऱ्या अर्थानं भारताला आता जागतिक स्तरावर आपल्याला पुढं आलेलंच आहे. पण त्याच्यामध्ये पहिल्या दोन चार नंबरमध्ये सर्व बाबतीमध्ये कारण विद्यार्थ्यांचं आपल्याला प्रगती आपण पाहायला गेलो तर म्हणजे त्याची प्रगती सर्व कश असावी असा आपला उद्देश असतो. म्हणजे मग आता निवेदनामध्ये सांगितलं की त्यांच्या घरामध्ये त्यांना जे शिक्षण मिळालं वडिलांकडनं आईकडनं बंधूंकडनं तर ह्या तर मोठ्या भगिनी पवार साहेबांच्या आहेत. त्याच्यामुळे ह्यांनी सगळं बऱ्याच त्यांना सुद्धा साहेबांना सुद्धा एक केलं तुम्ही काय गोष्टी सांगितल्या असतील आपला पत्ता आहे नक्कीच. आणि त्याच्या दृष्टीने पाहायला गेलं तर त्यांच्या घरामध्येच शिक्षण मिळालेलं आहे की एखाद्या विषयात पहिलाच नंबर यायला पाहिजे आहे. पण ज्या साधारणतः ज्या माणसाला समाजाला ज्या अत्यावश्यक गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टीमध्ये आपण इंटरेस्ट घ्यायला पाहिजे आणि सर्व खेळामध्ये असेल अभ्यासात असेल किंवा संशोधनात असेल सर्व समाजकारणात असेल तर आपण भाग घेऊन तिथं आपण काम करायला पाहिजेलं आहे. हे घरातच त्यांचं संस्कार आणि जे आहेत ते त्या नोकरी बघतात त्यांचे पुढं चालू ठेवलं आहे त्यांचे मुलं आमच्याला भेटतात वगैरे तर ज्यामध्ये आम्हालाही वाटतं की त्यांची बोलत बसावं म्हणजे त्यांचं हे तर बघावं. म्हणजे अशा प्रकारे शाळेमधलं सुद्धा वातावरण त्यांनी घरगुती आणि संस्कारमय ठेवलं आहे आणि तशा दृष्टीनं हे संस्कार जे शाळा आपल्या म्हणूया तर तशा प्रकारे हे केलेलं आहे. मला अतिशय आनंद होतो आहे. मी बोलणार नव्हतो पण बोलायचं इतकंच आहे की ह्या शाळेचं यांनी त्यांनी केलेल्या प्रयोगाचं त्यांनी केलेलं प्रत्येक स्कीमचं अभिनंदन करायला तितकं थोडंच आहे. याच्या पुढं जाऊन आणखीन जास्तीत जास्त अशा प्रकारच्या याच्यामध्ये श्रीरामपूरच्या विकासाची पूर्ण पडतील त्या दृष्टीनं त्यांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो. जय हिंद जय महाराज. वेळ बराच झाला आहे त्याबद्दल प्रथम तर दिलगिरी व्यक्त करतो. 11 कार्यक्रम 12 सुरू झाला पण एक आल्यापासून वेळ कसा गेला हे समजलं पण नाही. अनेक ठिकाणी शैक्षणिक संस्थेमध्ये कामं चालू असतात परंतु शिक्षणामध्ये नाविन्य असणं आणि त्या नाविन्याची कालखंड पुढे जाणं हे फार कमी ठिकाणी दिसत आहे. रयत शिक्षण संस्थेसारख्या संस्थेने एक पारंपरिक शिक्षणाबरोबर संपूर्ण राज्यामध्ये ज्या वेगळ्या दिशेने वाटचाल सुरू केली त्याचं जन्मस्थळ हे आपल्यापैकी अनेकांना माहीत आहे की नाही मला कल्पना नाही परंतु ते श्रीरामपूर आहे. टाटा समूहाच्या सान्निध्यातून RBMBने पहिल्यांदा कॉल सेंटर सुरू केलं. माननीय पवारसाहेब त्यावेळी संस्थित चेअरमन प्रोफेसर काका शिंदे ही मंडळी त्या कार्यक्रमाला होती आणि तिथून जी ह्या नाविन्याला रयत शिक्षण संस्थेमध्ये सुरुवात झाली तर आज C RRR कायपर्यंत जर पोहोचली पण आता संस्थेचे अध्यक्ष माननीय पवारसाहेब हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे 10वीपासून सुरू करायचं म्हणत आहे आणि म्हणून देशामध्ये कुठं नाही इतका बदल संस्थेमध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये होतो आहे आणि हा सर्व बदल होत असताना प्राथमिक जिथे सुरुवात होते शिक्षणाला त्याची ह्या सगळ्या नाविन्याला बरोबर घेऊन पुढे जाण्याची सुरुवात आज या ठिकाणी या प्राथमिक विद्यालयाच्या माध्यमातून आज आम्हाला पाहायला दिसली आणि खूप आनंद झाला. निखरामध्ये खूप बोललं पाहिजे याच्याबद्दल वाचनालयातून पाहिजे
अवकाश आणि विज्ञान प्रयोगशाळा पाहिजे बौद्धिक दिवसा प्रकल्प नाही पण हे सगळं पाहत असताना मुलांशी मी बोलत होतो आणि मला ते खूप आवडतं तर अवकाश याचं जे स्वरूप पाहत असताना त्या मुलांशी बोललो कारण मी त्यांना विचारलं की तुम्हाला यात खूप इंटरेस्ट आहे हो त्यांना हो म्हटलं मग हे सर्व शिकून का व्हायचं म्हणून आता इसरो जायचं अरे खूप भरून लागले म्हणजे स्वप्न पाहावी ती कशी पाहावी खूप शिकलं पाहिजे तुम्हाला तर कसं आहे स्वप्न पाहणं चांगलंच आहे की पूर्ण व्हावी हे त्यातून नाही चांगलं आहे पण इसरोच्या आपल्यापैकी अनेकांना पण माहीत आहे की इसरोमधले पहिले टॉप जे शास्त्रज्ञ अठीच्या अठी दाक्षिणात्य आणि ज्याचं कारणपैकी आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस अँड टेक्नॉलॉजी ही जी आहे ती दक्षिणेत आहे भारत सरकारची इन्स्टिट्यूट आहे ती पण असं म्हणताय की 95% ॲडमिशन तिथे या साऊथच्या विद्यार्थ्यांच्या होतात अमेरिक आणि त्यांचे 1-5 लाख ही गॅरंटी आहे म्हणजे तिथून तुम्ही पासआउट झाला की एम्प्लॉयमेंट इज देअर राईट इन इसरो त्यांचं आहे पण तिथे ॲडमिशन मिळणं कठीण गोष्ट आणि उगे कोणाचा द्वेष मत्सर करण्याचाही एक हे नाही आपणच आपल्या सगळ्या ह्याला जबाबदार आहोत दोषी आहोत कारण तिथं साऊथमध्ये केरळचं जी शिक्षण पद्धती आहे ती मान्यच करावी लागेल की तिथं शास्त्र आणि गणित सायन्स आणि मॅथमॅटिक्स याच्याच वाहनाने साऊथचं शिक्षण जातं इंग्रजी त्यांची म्हणजे मातृभाषासारखी आहे आणि मग साऊथचं माणूस हा इंग्लिशचं बुद्धिमान आहे मोबिलिटी आहे कष्टाळू आहे घेतलेच्या करीत असलेल्या कामाच्या प्रती त्यांची जबरदस्त भक्ती आणि त्यामुळे हे सर्व गुण त्यांच्यामध्ये असल्यामुळे त्यांचा सगळ्या साऊथच्या मंडळींमध्ये शक्य आहे आणि म्हणून त्याला वैयक्तिक किंवा कोणाच्या संस्थेला किंवा कोणाला जाऊन घालण्यापेक्षा शिक्षण पद्धतीमध्ये बदल करणं होणं म्हणजे हे स्पष्ट बोलणं हे पण आजकाल कोणाला दिसतं दिसत नाही आणि माझ्यासारख्या तर काही मी सगळ्यांच्या घरी करतो काही नाही पण येतो पण शासन करी शासनाने केलीच पाहिजे शासनाची जबाबदारीच आहे आणि म्हणून शासन नाही केलं तरी पण एक संस्था म्हणून एक विद्यालय म्हणून एक पालक म्हणून ही जी मुलांची भूक आहे ती भागवण्याची जबाबदारी तुमच्या आमच्या सगळ्यांवर आहे आणि ती संयुक्त गती जबाबदारी आहे आणि म्हणून त्यातला वाटा म्हणून संस्थेने ते स्वीकारलेलं आहे आणि खूप पुढे आहोत आपण त्यामध्ये थोडंसं हे होतं आहे का मनुष्यबळ कमी पडून राहिलेलं आहे अनेक संस्थेने उपक्रम हाती घेतले काही ठिकाणी घेतलेले उपक्रम थोडेसे कालबाह्य झाले तर संपर्क एक कॉल सेंटरचं थोडंसं जे आहे ते दिसतंय पण त्यात बदल करून नव्यानं काहीतरी इन्फ्रास्ट्रक्चर एवढं जबरदस्त आहे मला वाटतं त्यावेळेला काही 9-10 रुपये इलेक्ट्रिसिटी सगळा तो खर्च झालेला आणि त्यामुळे त्या शिक्षणामध्ये बदलत्या काळामध्ये नाविन्य हे प्रत्येकाने स्वीकारलंच पाहिजे आणि ते स्वीकारला नाही तर त्याचा काही उपयोग नाही एक गोष्ट मान्य केली पाहिजे आता हे सगळं आम्ही पाहिलं सकाळपासून याच्यामध्ये प्रश्न मॅडम त्यांच्या सगळे सहकारी यांचं जे योगदान आहे काहींच्या नातेबद्दल तर खूप बोलायला पाहिजे पण खूप बोलत बसलं तर थोडंफार जे काही मुद्दे बोलायचं आहे ते बोलता येणार नाही पण विद्यार्थी शिक्षकांचं तर खूपच योग्य आहे म्हणजे त्या मॅडम हा तिथं सगळ्या ठिकाणी सांगत होते त्या छान पण सांगत होत्या आणि रयतच्या शिक्षिका म्हणून तुम्हाला वंदन करतो नमस्कार करतो मुळात रयत शेवकांच्या बाबतीमध्ये आम्हाला तर
खूप अभिमान. मी जयपणे सांगत असतो, माझी कुंसुमध्ये कोणता येत ना माहिती त्यांना सगळं माहिती की शौकांच्या बाबतीमध्ये कुठली तडजोड नसू करणार मी महत्त्वाचं खरं म्हणजे तुमचे आहेत प्रतिनिधी वर्षानुवर्ष मी कॉलला तुमच्या बोलतात पण शौकांच्या बद्दल नाही बाजूने बोलायला इकडे माझे पुढे वाट नाही त्याचं नेहमी त्यांच्या कामाच्या बाबतीमध्ये गौरव केला पाहिजे. आणि यासाठी की 9-9, 10-10 तास रेत शिक्षक काम करतो समाजात इतर ठिकाणी 6 तासाचे 5 मिनटं थांबा म्हणतो तरी कोणी थांबतात आणि तो का करतो तर एक पहिली गोष्ट अण्णांचे संस्कार आणि दुसरी गोष्ट अण्णांच्या त्या संस्कारामधून तुम्ही स्वीकारलेली भूमिका. रेचा सेवक हा पोट भरू नये त्याचं त्याग आहे त्याचं समर्पण आहे पगाचं येऊ येत असतं तरी योगदान आणि त्यामुळे हे सगळं रेतमध्ये जे काही प्रकल्प आता मी राहू शकतो राबवतो आहोत ते फक्त आमच्या सेवकांच्या ह्या योगदानामुळेच या सर्व गोष्टी शक्य आहे. अन्यथा इतर मोठ्या पुष्कळ संस्था आहेत ते दृष्टीने पण त्यांना ह्या सगळ्या गोष्टी राबवता येत नाही हे पण महाराष्ट्रामध्ये वास्तव्य आहे आणि हे वास्तव आम्ही सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे. त्या ते स्वीकारलं तर अजूनही संस्था यात पुढे जाऊ शकते आणि म्हणून हा सगळं पाहत असताना म्हणजे तिथे वाचनालय पाहिलं अवकाश शून्याचं शाळा पाहिली शिक्षकांचं त्याच्यामध्ये खूप योजना आहे हे मान्यच करावं लागतं आणि ते विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी उतरवलं पुष्कळ बोलायची या लेखातली शिक्षकाच्या व्यवहारावर नेहमी सांगतो की अरे तर शिक्षक दिसला की मला याच्यामध्ये कोरोनामध्ये एक शिक्षक तुमच्यापैकी अनेकांना माहीत असेल की जे अमुक कोरोना एक मोठा कोरोनामध्ये शिक्षक म्हणजे तो खरा शिक्षण तज्ज्ञ होता आणि बाल मानशास्त्रज्ञ होता तर तिथं कोरोनामध्ये जीव समाजाची आई वडील नसलेली ज्याला आपण अनाथ अशी म्हणजे 196 मुलं त्यांनी एकत्र गेली त्यांचं शाळा सुरू केली त्यांच्यावर ज्याला आपण काय म्हणतो लहान मुलांची तर ते करीत असताना चांगल्या पद्धतीने चालवलं ते स्वतः जीवन हो पण नंतर जर्मनीने युद्ध सुरू झालं जर्मनीचं सैन्य असेल सगळ्या जीव लोकांची हत्या कट्टर काय प्रकार ह्या शाळेत गेले तिथे त्या मुलांना ताब्यात घेते सगळे जीव होते त्यांना तिथे त्या जीव मुलां लोकांचा छळ करतो त्याची छावणी होती ते घेऊन गेले तर तिथे तो शिक्षक आडवा आला माझ्या मुलांना नेऊ नका तर त्याला जर्मन सैन्याने सांगितलं की तुम्ही इथू चालते म्हणाले तुम्ही जीव नाही ते आम्हाला माहिती आहे आम्हाला ह्या मुलांना घेऊन जायचं आहे छावणीमध्ये तो म्हणाला मी नाही जा मी माझ्या विद्यार्थ्यांबरोबर मुलांबरोबर तो गेला मुलांबरोबर तो छावणीत ठेवला आणि तिथे ज्याला आपण गॅसच्या याने शिकवून लोकांचा मागणी जात होती तो दिवस उजाडला आणि त्या मुलांना घेऊन जाण्याची वेळ आली सैन्य आलं तिथे मुलांना घ्यायला तर हे शिक्षक तिथं होतेच त्यांनी त्यांना सांगायला बजावलं की तुम्ही इथून पळ काढा आणि त्या मुलांबरोबर तुमची पण हत्या आहे तो म्हणाला मी माझ्या मुलं नसून जाणार नाही त्याने विद्यार्थ्यांना सांगितलं सगळ्या 192 की नवे कपडे घाल मुलांनी नवे कपडे घाल त्याने एका मुलाला खांद्यावर घेतलं मुलांच्या पुढे चालत बाकीचे विद्यार्थी मागे आणि ते गॅस चेंबर जवळ पोहोचल्यावर पहिल्यांदा शिक्षक स्वतः त्या गॅस चेंबरमध्ये मागून विद्यार्थ्यांच्या म्हणजे अगदी त्याला शब्द नाही पण टोकाचं प्रेम असणारा शिक्षक हा जगामध्ये समाजामध्ये असू शकतो रयतच्या शौकांकडे पण तुम्ही त्या तुम्ही पाहिलं तरच संस्था पुढे जाऊ शकते अन्यथा नाही आणि म्हणून त्या सगळ्या जे जे काही आज या ठिकाणी प्रकल्प सुरू झाले त्याच्यामध्ये
साईंचं काय साईंबद्दल खूप बोलायला पाहिजे, त्याचं काय बोललं खरंच नाही म्हणाले गोष्ट. पण ठाकूर साहेब बोलले, खूप छान बोलले साईंबद्दल सांगितलंय. खरं आहे की आमचा एकमेव महिला आहे. मला वाटतं पोखरकर मॅडम पण ती लक्ष होत्या तिच्या प्राध्यापक मंडळीनंतर. नंतर मी नंदीला नाही, आता एक ठाकूर मॅडम आल्या बघते रायगडमधून. पण ताईंचं कसं आहे, ते अतिशय ऑफस्पोकन आहे, स्पष्टपणे बघतो. चुकीचं असे म्हणजे जसं आपण म्हणतो ना की शेतकरी असा आणि बैलाने तास सोडला तर शेतकरी लगेच खांद्यावरच्या चावरा काय चाबू कसं ज्या धारण होती तसंही ते त्या कोणाला तास सोडू देत नाही. आणि त्या तिथे अतिशय शिस्तीचं वाटते त्या स्पष्ट असतात. नवीन शिक्षणामध्ये जे काही आलेलं असं ते करण्याची ते राबवण्याची त्यांची खूप इच्छा असते. आणि याचं सगळं आता ते म्हणजे त्याचं वर्णन करायचं त्या बारामतीच्या पवार परिवारातील आहे त्यात खूप गोष्टी आहे ना. त्यांच्या आधीपासून आईपासून स्वतंत्र काळासुद्धा त्यांनी शिक्षणासाठी समाजासाठी बोलण्यापासून ते उपलब्ध आहेत. तिथं ते मुलांमध्ये मुलींमध्ये आल्या तुमच्या वडील बहिणी माई यांनी त्या पण आहेत. त्या खूपच नाही रे शिक्षण संस्थेच्या ती गोष्ट कधी आल्या नाही काही. पण आमच्या दक्षिण सगळ्या विभागामध्ये माहिलांचं लक्ष तिथं पान आलं किती बारीक नजर सगळ्या शाखांवर त्यांची असते. आणि मुळं त्यांचं योगदान हे निश्चितच आहे. आमचे ठाकूर साहेबांनी देणगी दिलेली आहे तर काय मित्र नेहमी मी म्हणतो की ते धर्मराज आहे किंवा दुसरी एक भूमिका कर्णाची एक डेटा आहे की खूप कर्णाने मागितलं नाही म्हटलं नाही असं कधी घडलं नाही. तसंच ठाकूर साहेबांचं आहे. शहाण्णवने आता तो अकरा पार 100 पुढे गेला 100 कोटी रुपये असा माणूस की जेथे की जो त्या संस्थेमध्ये घरी आयोगला इथं पैसे नाही कमवा आणि शिकवा या योजनेतून म्हणजे पनवेलतून ग्रामीण भागातून साताऱ्यात जातो. साताऱ्याच्या शिवाजी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो आणि अर्न अँड लर्न म्हणून ते शिकवतो. आणि त्यातला आपल्या स्वतःच्या कर्तव्यावर स्वतःच्या प्रतिनिधीवर असं नाही हा तुमच्या पगार आहे तुम्हाला लगेच इच्छा. पण हे करून इथे शिकलेल्या संस्थेला एवढं मला नाही वाटत महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं योगदान शिक्षण क्षेत्रामध्ये कोणाचं आहे. तेव्हा हे मोठे शिक्षण संस्थेचे खरं म्हणजे एकमेव असं आधारस्तंभ आहे. त्यांनी वेळ काढला या ठिकाणी आले आणि या विद्यालयाला देणगी दिली तेव्हा संस्थेच्या वतीने त्यांचे पण या ठिकाणी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी आम्हाला सर्वांना बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि वेळ झाल्यामुळे या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आजच्या ह्या आनंददायी प्रसंगी आणि उत्कृष्टाच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण आलात मनापासून मी तुमचे स्वागत करते. आज संस्थेसाठी प्रचंड योगदान देणारे आणि लोकनेते दानशूर असे रामसेठ ठाकूर साहेब आज आपल्या इथं आलेले आहेत. व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे साहेब आहेत, रावसाहेब भोसके जनरल बॉडी मेंबर आहेत, प्रकाश निकम पाटील जनरल बॉडी मेंबर आहेत, आशुतोष दादा अध्यक्ष उत्तर विभाग आहेत, जनरल बॉडीचे राजीव शिंदे आहेत, सुजित जनरल बॉडीचे सदस्य आहेत, बापूसाहेब पटाले जनरल बॉडीचे सदस्य आहेत, कनेटकर विभागीय अधिकारी, तीनही कॉलेजचे प्राचार्य, आमच्या सर्व शाळेचे शिक्षक शिक्षिका, सर्वात महत्त्वाचे पत्रकार बंधू भाऊसाहेब मोरे, गवंडे सर मागे मुख्याध्यापक होते तेही आज आलेले आहेत, लंके सर, साळवे सर आणि इतर आपल्या परिसरातील सर्व मुख्याध्यापक इथं हजर आहेत, सर्व आपल्या परिसरातील प्राध्यापक हजर आहेत, सर्व शिक्षिका बंधू आणि मुलींनो. आजचा हा आगळा वेगळा कार्यक्रम आहे असं मी म्हणेन. आपल्या प्राथमिक शाळा असूनसुद्धा असे प्रोग्राम नेहमी कॉलेजमध्ये होत असतात आणि खूप मोठ्या प्रमाणात होत असतात.
पण शाळेमध्ये प्राथमिक शाळा आणि मराठी मिडियम शाळा यामध्ये हा कार्यक्रम झाला आणि खरोखर मी शिक्षकांचं मनापासून अभिनंदन करते. कारण मी आजारी होते 2-3 दिवस आणि मी आजारी असताना सगळा कारभार आमच्या शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी सांभाळला. अतिशय उत्कृष्ट नियोजन केलं. अगदी गेटपासून ते आजच्या या व्यासपीठापर्यंत जे काही सजावट केली, जे नियोजन केलं, जे भाषणाचं नियोजन केलं आणि सर्व आपल्या आलेल्या पाहुण्यांचं स्वागत अतिशय सुंदर पद्धतीने केलेलं आहे. साहेब माझ्या या सर्व शिक्षकांचं पण मनापासून मी अभिनंदन प्रथम करते. शिवाजी कॉलेजचे विद्यार्थी, मला खूप आनंद झाला आहे कारण रामसेन साहेब आणि मी आम्ही दोघंही शिवाजी कॉलेजचे विद्यार्थी. मी थोडंसं पुढं होते, माझ्या मागे साहेब होते, पण एकाच कॉलेजमध्ये आम्ही त्या काळ शिकत होतो आणि तो एक गुणानुबंध आहे. आणि साहेब म्हणजे तसं आम्ही खरंच बहीण भावंड आहोत आणि आम्ही बहीण भावंड एकमेकांच्या पाठीशी असल्यामुळं आम्ही हे सगळं कार्य वेगवेगळ्या पद्धतीने दोघंही वेगळ्या पद्धतीने आणि सहजपणे आणि आनंदाने करत आहोत. त्यांचा स्वभाव म्हणजे असा आहे हे खूप सांगितलं मगाशी, पण दिलेले दान एका हाताने दिलेलं दान दुसऱ्या हाताला दिसून नाही द्यायचं असा स्वभाव त्यांचा आहे. दानशूरचं व्यक्तिमत्व आहे, लोकनेते आहेत, अनेक उपाधी त्यांच्याकडे आहे, अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत, परंतु अत्यंत पाय जमिनीवर आहेत. त्यांच्या घरी पण त्यांच्या तिथल्या शाळेमध्ये पण मी गेले होते. त्यांची दोन्ही मुलं अत्यंत शांत, अतिशय साधेपणाने, असं वाटत नाही की इतक्या कोट्याची माणसांची ही मुलं आहेत, अजिबात नाही. अतिशय साधेपणा, त्यांच्यासुद्धा दिलदारपणा, दानशूरपणा, ही सगळी फॅमिली त्या पद्धतीने आहे आणि त्यांच्यावर अतिशय चांगले संस्कार झालेले. कारण ते कर्मवीर अण्णांच्या सान्निध्यामध्ये ते राहिले, अण्णांच्या यांच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये वाढले आणि तोच संस्कार पुढे घेऊन आज ते चाललेले आहे. आज 50 लाख रुपये आपल्या शाळेला दिलेले आहेत. अनेकांना दिले मला माहिती, पण अगदी सहजपणे दिले. मला तर मी कधी असं धाडस केलं नव्हतं, पण साहेब म्हणाले की नाही तुम्ही पण इतकं चांगलं काम करता तर त्याच्यासाठी पैसे देतो. आणि 50 लाख एकदम तर मला जरा असंच वाटलं, पण तरीसुद्धा मी आता ठरवलं की त्याला वर्षा वर्ष मला पाहिजे त्यांचं दानच असतं आहे की 5000 रुपयाकडे ते कधी बघत नाहीत, एकदम नाकातच बोलत असतात. त्याच्यामुळे प्रत्येक शाळांना ते तसं देत असतात. आणि मलाही खरं गरज होती की आता मुलं इतकी वाढली आहेत, 15 मुलं शाळेत, एकेका वर्गात 110 मुलं कशी बसायची, 12 पर्यंत मुलं दारातून शाळेत वर्गात जायला शिक्षिकेला जागा करावी लागते, इतकी वाईट अवस्था. आणि मग त्या खोल्या जुने आहेत, त्या खोल्या आता पुरत नाही, मग वरती मजला बांधत चालले. आणि त्याच वेळेस हे 50 लाख रुपये आले. नक्कीच ह्या वर्षामध्ये आमचं ते सगळं काम पूर्ण होईल आणि साहेबांची कोणती नावाच्या त्या मजल्याला नक्कीच लागेल. आणि नक्कीच अशा माणसाचं ते दानत्व आहे, अशा माणसांच्या मुळं हे मजले झालेले आहेत. आमचे विद्यार्थ्यांच्या सुद्धा तो संस्कार होईल की नेहमी जेव्हा मुलं मोठी होती काही मिळवायला लागतील तर त्यावेळेस कुठल्याही पद्धतीने दुसऱ्यांना सहकार्य करण्याची एक दानच त्यांच्यामुळे सुद्धा येईल असा संस्कार त्यामुळे मी घडणार आहे. आम्हाला नेहमीच कौतुकाची थाप असते. 1992-93 साली मगाशी सांगितलं का आम्हाला सुरुवात झाली, त्यावेळेस आमचे रेडचे चेअरमन साहेब रावसाहेब शिंदे होते, एनडी पाटील होते, त्या सगळ्यांनीच मला खूप मदत केलेली होती. त्यावेळेस अनेक जुने जे प्राचीन होते, रोकडे सर होते, पांडव सर होते, आतार सर होते, शिवाजी भोर होते, त्या सर्वांचं सुद्धा यामध्ये योगदान नक्कीच आहे. अशी ही लायब्ररी वरचा मजला याचं भूमिपूजन तर आज झालेलं आहे, नक्कीच आता वरचा मजला होईल. मला लॅब का करावी वाटली की मी ते चंद्रयानचं पेपरमध्ये वाचत होते आणि माझ्या डोक्यात असं वाटलं की सगळे सायंटिस्ट आहेत ते दक्षिणेकडचे, जसे बेंगलोरचे आहेत, मद्रासचे आहेत, केरळचे आहेत, आपल्या महाराष्ट्रातलं कुठं काही सायंटिस्टचं नाव दिसत नाही आहे. आणि मग नुसतं आपण दुसऱ्यांना नावं ठेवून उपयोगी नाही आहे,
आपण त्याच्यासाठी काय करायला पाहिजे. आणि ही संकल्पना येऊन मी वाटते की आपण लहानपणापासूनच प्रयत्न करूया. प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे, होतील नाही होतील ते पुढचा प्रश्न आहे, पण ह्या लहान मुलांना लहानपणापासूनच जर अशी लाज दिली, तिथे वेगवेगळे प्रयोगाला खूप साहित्य दिलं, अगदी मुलांनी तोडलं मोडलं तरी चालेल, पण त्यांच्या हातात हे वस्तू गेल्या पाहिजेत, त्यांनी ते प्रयोग केले पाहिजेत. आणि ह्या दृष्टीने हा ही संकल्पना माझ्या डोक्यात आली आणि मी ते आम्हाला मी खूप पुरले पुण्यामध्ये पुरले नाशिक औरंगाबाद मला नीट माणूस मिळत नव्हता नेमकेपणाने ते काम करणारा. मग शेवटी आमच्याकडे भरत काळे म्हणून सायंटिस्ट आहे, आपले स्वागत आहे. आणि ते मी सीडीसीवर त्यांना घेतलेले आहे. मग त्यांना मी म्हटले की साहेब तुम्ही सेंटर सायंटिस्ट आहात, मला असे असे लॅब करायचे, मला कुठलाही एक चांगला माणूस शोधून द्या, तुम्हाला नक्कीच सापडेल कारण तुम्ही सायंटिस्टची दृष्टी तुमच्याकडे आहे. आणि त्यांनी मला पुण्यातलं खूप चांगलं एक माणूस शोधून दिला. आमचे शिक्षकसुद्धा माझ्याबरोबर फिरत होते, कुठं काही चांगले काम करणारे भेटत की नाही. आम्ही ह्या वस्तू तयार करणाऱ्या कारखान्यात सुद्धा गेलो, शिक्षकांना पण दिलं कारखान्यात की ह्या वस्तू तयार करणारे कोणी लोक आहेत का. शिक्षक पण माझ्यावर फिरत होते, आम्ही पण शेवटी आम्हाला कुठंच आवडलं नाही. आणि जेव्हा हा माणूस भेटला त्यांनी सगळं आम्हाला आधी नियोजन केलं अत्यंत कमी पैशामध्ये. साहेब आश्चर्य वाटेल भाऊ तुम्हाला सांगते की हे सगळं बघितल्यावर ज्यांनी आम्हाला ही आयडिया दिली त्यांनी करून दिलं त्यांनी ते 1,00,000 रुपये देणगी दिली मला. ते म्हणजे काही खूप छान केलं म्हणजे तुम्ही मला जे असं वाटत होतं तुम्ही काय खेळायचे म्हणजे ग्रामीण बागाचे काय करणारे, पण ते बघितलं सगळं 1,00,000 रुपये परत तुम्हाला त्यांनी देणगी दिली. पण सुदैवाने आमच्या मुलांचं नशीब आमचे शिक्षक तर मी पुन्हा पुन्हा सांगत असते अत्यंत गुणी आहे, त्यांनी पण सगळ्यांनी अभ्यास केला आणि त्या दृष्टीने ह्या मुलांना खूप चांगलं मार्गदर्शन करत आहेत. लायब्ररीची पण अशी संकल्पना आत्ताच शेठ साहेबांनी सांगितलं की घरातच वातावरण आहे तुम्ही म्हटलं तसं तसं प्रचंड पुस्तकं आमच्याकडे लहानपणी असायची, आमच्याकडे कधी खेळणी घरात आधीच नाही भावल्या कधी नाही, तर नुसती पुस्तकं माझीदाचे वडील आनंदराव पवार ते प्रचंड पुस्तकं आणायचे घरात, आई वडील स्वतः वाचायचे, त्यामुळे आम्हाला पण पुस्तकाचा खूप आवड होती. आणि मग मी वाटतं की पण हे आपल्याकडे नाही थांबलं पाहिजे, आपण हे पुढं दिलं पाहिजे. आणि म्हणून विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल, अनेक वेळा आमची सुरुवातीला मी स्वतः मुलांच्या गावगाव घरोघर जाऊन त्यांची मुलं मोठी झालेली आहेत आणि आडवळीत पडलेली पुस्तकं ती पस्तिकं कोणतं कुठं भरून आणली पुण्याहून आणि ती शाळेत नेली. खेळणीसुद्धा बालवाडी लागले तेव्हा पैसे कोणी संस्थात घेत नव्हते आम्हाला, त्यावेळेस खेळणी पण घरोघर गेले तुमची मुलं मोठी झालेली आहेत मला ही खेळणी द्या शाळेसाठी, ती खेळणी पोतं वर पुण्यामध्ये करून तिकडून आणायची, ती घर जाऊन धुवायची आणि मग शाळेत आणायची, असं ती सुरुवात करून करून मुलांच्यापर्यंत कसं आपल्याला पोचता येईल ह्याच्या दृष्टिकोनातून खूप वेगवेगळे प्रयोग केले. आणि माझ्या नशिबाने आमचे शिक्षक पण मला अतिशय उत्तम साथ दिली. साहेब तुम्हाला दोघांना सांगते की 26 वर्ष झाली मला काम करून 30 वर्ष झाले, पण पहिले 4 वर्ष तर काही शिक्षक असे नसायचे, पण जेव्हा हे परमनंट झाले त्याच्यानंतरची वर्ष आता 25 झाली. 25 वर्षात मी एकाही शिक्षकाची बदली केली नाही, त्या शिक्षकांना सगळ्यांना समृद्ध केलं, शिक्षकांना शिकवलं, शिक्षकांना वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या शाळा दाखवल्या, तिथं काय चांगलं आहे ते आपण घेऊया, तिथं काय चांगलं आहे ते आपण घेऊया. आणि ते सुद्धा माझ्या विचाराला सतत फॉलो करत राहिले सगळे शिक्षक. आणि म्हणून खरं म्हणजे आहे म्हणून गुणवत्ता आहे. आणि त्या पद्धतीने स्कॉलरशिपमध्ये सतत आहे, खेळात पण 10 पैकी 9 गोष्टी आपले असतात आणि इतरही गोष्टी ते ज्या विद्यार्थ्यांना दिल्या पाहिजेत, आनंददायी शिक्षण दिलं पाहिजे, वेगवेगळ्या मुलांना आवडण्यासाठी काही काही ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजेत, त्या आनंदासाठी आपणही त्या मुलांच्यात बसलं पाहिजे, मुलांच्या जेवणाबरोबर डबे खाल्ले पाहिजेत, हे सगळ्या गोष्टी आमचे शिक्षक आनंदाने करतात. आणि त्याचा खरा परिपाक हा आहे की आपली शाळा निदान उत्तर विभागात तर नक्कीच पहिल्या नंबरला आहे सगळ्या गोष्टीची. तेव्हा आपण अशा
शाळे बघण्यासाठी आम्हा सर्वांना शाबासकी देण्यासाठी आलात. आमचं सर्वांचं कौतुक केलं आणि साहेब आणि हे व्हाईस चेअरमन साहेब हे दोघं येण्यासाठी मला खूप वेळा इच्छा असायची, पण आपण काही वैशिष्ट्यपूर्ण केल्याशिवाय नाही बोलवायचं असं माझ्या मनात सारखं असायचं. आणि योगायोगाने ह्या दोन गोष्टी झाल्या आणि मग ते आले, त्यांनाही आनंद वाटला. शेवटी हे आम्ही सगळे रयत शिक्षण संस्थेचे आहोत. रयतमध्ये काही नवीन केलं तर आम्हाला सगळ्यांनाच कौतुक असतं आणि अधिक संस्था कशी पुढं जाईल याच्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्नशील असतो आणि त्या दृष्टीने एक एक नवीन करण्याचा आमचा उद्देश असतो. आमच्या संकुलातले प्राचार्य, सगळे सहकारी, पालक, प्राध्यापक सगळ्यांचंच योगदान ह्याच्यामध्ये आहे, म्हणून आपण चांगलं काम करू शकते. पुढच्या आता दरवर्षी एक ठरवत असते, एक वर्ष इंग्लिश लॅब केली, एक वर्ष मराठी लॅब केली, एक वर्ष लायब्ररी केली, एक वर्ष आता ही लॅब असं ठरवून टाकलेलं असतं आणि त्या पद्धतीने सहकार्य शिक्षकांच्या सहकार्याने आम्ही करतो. आता एआयचं करतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याची आम्ही पुढे प्राथमिक त्यावरनं सुरुवात आम्ही करणार आहोत. त्या मुलांना एवढा मोठा घास देता येणार नाही, पण छोट्या छोट्या गोष्टीत त्यांना आम्ही देणार. त्यासाठी आम्ही अलेक्सा पण आणलेले आहे शाळेमध्ये. अलेक्साला मुलं प्रश्न विचारतात हिंदी इंग्लिशमधून आणि त्याची उत्तरं मागवतात. आम्हाला भीती वाटते कधी कधी सगळंच गणित बिणित सगळीच उत्तरं बोलून मागतील, तसं काही व्हायला नको. म्हणून आम्ही बदलांना फक्त अलेक्सा त्यांच्या पुढे ठेवत असतो, पण ते विचारतात. कारण प्रश्न विचारायला सुद्धा बुद्धी लागते. प्रश्न काय विचारायचा अलेक्साला ते सुद्धा त्याचा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं असतं, पण त्यामध्ये सुद्धा विद्यार्थी खूप तरबे झालेले. तर आपण व्यासपीठावरही आणि आपण सर्वजण तिथं आलात आणि आजचं उद्घाटन सोहळा अतिशय आनंददायी पद्धतीने सर्वांनी केलेला आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद.